यवतमाळच्या महागाव तालुक्यातील गोंसारा शेष्टीवरातील एका 20 एकरात ओल्या गांजाची लागवड करण्यात आली होती. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करीत मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेल्या गांजाची झाडे जप्त करून तिघांना ताब्यात घेतले आहे. महागाव तालुक्यातील घुनसरा बर्गेवाडी येथील शेष शिवारामध्ये कापसाच्या व तुरीच्या पिकामध्ये गांजाचे पीक घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मध्यरात्री शेष शिवारात छापा टाकून 10 ते 12 क्विंटल गांजा जप्त केला. शेती करणाऱ्या 4 जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला. घोनसरा येथे राहणाऱ्या देवीदास ठाकरे, वंदेव ठाकरे, सुखदेव ठाकरे तर मोहदा येथील राहणाऱ्या फुलसिंग राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. 3 ऑक्टोबर 2023 रोजीच्या मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घोनसरा बर्गेवाडी येथील शेष शिवारात छापा टाकला. छापामध्ये बाजार किमतीनुसार 25 ते 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची प्राथमिक माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पवनकुमार बनसोड यांनी दिली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. काही कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळालेली की येथील घोनसरा गाव बर्गेवाडी शेतशिवार येथील काही शेतकऱ्यांनी गांजाची लागवड केलेली आहे आणि इथे येऊन व्हेरीफाय केले असता इथं आंतरपीक घेतल्याप्रमाणे इथं गांजाची लागवड केलेली आहे. म्हणजे कापसाच्या आणि तुरीच्या शेतामध्ये यांनी गांजासुद्धा प्रॉपरली पेरलेला आहे. याच्यामध्ये आम्ही 4 आरोपी केलेले आहेत. त्यांची नावं आहेत देवीदास ढाकरे, वंदेव ढाकरे, सुखदेव ढाकरे आणि फलसिंग राठोड. साधारण 10 ते 12 क्विंटलचा मुद्देमाल इथं आम्ही जप्त केलेला आहे आणि अजूनही कारवाई सुरू आहे. आणि प्राथमिकदृष्ट्या असं दिसते की हा अंदाजे 25 ते 30 लाखाचा हा मुद्देमाल असेल.